देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. वृक्ष असते वसुंधरेचे जीवन, वृक्ष लावून करूया तिचे रक्षण. सर्व प्रकारचे फुले झाडे, फळ झाडे, शोभेची झाडांची रोपे व विविध प्रकारचे असंख्य वेळे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री राजेंद्र वालचंद शिंदे यांचे भव्य दालन. होय, श्री राजेंद्र वालचंद शिंदे यांचे भव्य दालन शुभम फार्मर्स नर्सरी, हॉटेल पूनम गार्डन जवळ, मोहाळी उपनगर, धुळे. एकदा अवश्य भेट द्या शुभम फार्मर्स नर्सरीला. पावसाळ्याच्या दिवसात मेंढ्यांवर होणाऱ्या रोगांच्या निवारणासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध करावा अशी मागणी महाराष्ट्र ठेलारी महासंघानं जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतीकडे केली आहे. जिल्ह्यात कमीत कमी 50 लाख मेंढ्या आहेत. मेंढपाळ ठेलारी समाजाचा मुख्य व्यवसाय मेंढी पालन आहे. गेल्या 9 ते 10 वर्षापासून रोगराई आणि बेमोसमी पावसापासून मेंढपाळांची कोट्यावधीची नुकसान झाले आहे. पावसाळ्यात मेंढ्यांवर येणाऱ्या रोगराईचे प्रमाण वाढते. यासाठी सरकारकडून उपाययोजनेसाठी लसी आणि औषधी पशुसंवर्धन कार्यालयात उपलब्ध होतात. याची माहिती या कार्यालयाकडून मेंढपाळांना होत नाही, म्हणून मेंढ्यावरील रोगराई निवारण्यासाठी लसी आणि औषध साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी केली आहे. ठेलारी महासंघ प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे आज माननीय ZP सभापती संग्राम पाटील यांच्या दालनात भेट देऊन सनील त्यांच्याकडे आम्ही एक विनंती केली आहे. सर्व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये 6 लाख मेंढी व 3 लाख शेळी, त्या अनुषंगाने दर वर्षी लसेस ह्या 9 लाख प्राप्त व्हायला पाहिजे. परंतु मार्चच्या महिन्यामध्ये FMD लस आली, ती फक्त 1.5% म्हणजे 1.5%, आणि आता जी ETV आली आहे ती 12%. मग इतक्या अत्यल्प लस उपलब्ध करून दिल्यावर देतात आणि जे उरलेले जनावरं आहे येणाऱ्या काळामध्ये जे रोगराई पसरणारे पावसाळ्यामध्ये त्या रोगराईमुळे मेंढपाळ ठेलारी समाजाचं व इतर पशुपालकांचं लाखो करोडोनी नुकसान. माननीय कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील साहेब यांना आज निवेदन सादर केलं आणि लवकरात लवकर आम्हाला ह्या जो उर्वरित साठा आहे लसेचा तो उपलब्ध करून द्यावा व पावसाळ्यात जी रोगराई येणारी त्याच्यासाठी औषधी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती वजा निवेदन दिलं. आणि येणाऱ्या काळात त्यांनी जर हा साठा उपलब्ध न करून दिल्यास ZP उपआयुक्त व त्या स्टेट उपआयुक्त पशुसंवर्धन कार्यालय यांच्या दोघांच्या कार्यालयाला महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने टाळेठोको आंदोलन करण्यात येईल आणि ते जोपर्यंत उपलब्ध औषधी व लसेस उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. यास सर्व समाजाच्या वतीने आम्ही असा इशारा देतो आणि या आंदोलनामध्ये जो काही अनुचित प्रकार घडल त्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे मी सर्व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने इशारा देतो. यापूर्वी अण्णा सूर्यवंशी, राजू मारनर, ज्ञानेश्वर सुडे, महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आवाज TV ब्युरो रिपोर्ट, धुळे. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.